नमस्कार गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना दैनंदिन व्यवहारावर काही निर्बंध आणण्याची घोषणा केली आहे या दरम्यान राज्यातील राजकारणाला जोर आला असून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही कोरोनावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ट्विट केलं आहे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की जगामध्ये उद्धव ठाकरेसारखा विद्वान माणूस नसेल जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि ते कोरोना जाऊ देणार नाहीत कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्र्यांनाच घरीच बसायला आवडतं अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे यानंतर अजून एका ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की राज्यात चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहे महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाचे आकडेवारी वाढली आहे मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला लॉकडाऊनच्या संकटात लोकांच्या नोकऱ्या बँकेचे हप्ते लाईट बिल घेऊन सुद्धा उद्धव ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद